या पाठातील शेवटच्या भागाकडे आपण आता आलो आहोत पर्यटन आणि आदि आतिथ्य क्षेत्रातील विकासाला काही संधी आहे का व्यावसायिक संधी काही आहेत का याचा विचार आपण करणार आहोत पर्यटन हा जगामध्ये सर्वाधिक रोजगार देणारा एक उद्योग आपण होऊ शकतो आणि त्याच्याकडे जर आपण बघितलं तर कायमस्वरूपी आपला व्यवसाय त्या ठिकाणी सुरू होऊन आपल्याला रोजगार हा मिळ मिळत असतो याच्या रोजगारामध्ये प्रचंड संधी देखील आहेत कारण पर्यटनामुळे रोजगाराच्या संधी याच्यासाठी असतात अगदी पर्यटनाचा विचार मनामध्ये आल्यापासून मग विमानतळापासून किंवा मनात विचार आल्यापासून तर पर्यटनस्थळाला भेट देणं आणि पर्यटनस्थळापासून घरी जाणं इतपंत गोष्टी ज्या आहेत यांचा जर बारीक सारीक विचार केला तर आपल्याला रोजगाराच्या नक्कीच संधी मिळतात उदाहरणार्थ आपण एखाद्या ठिकाणी आपण पर्यटनाची व्यवस्था केल्यानंतर आपण जर सर्चिंग केलं तर त्या ठिकाणी जे तिकीट आहेत ते बुक करत असतो आणि मग त्या ठिकाणी त्या तिकीटवाल्याला त्या ठिकाणी एजन्सीला ते पैसे मिळतात एखादा माहीतगार आपल्याला घ्यायचा असेल किंवा गाईड घ्यायचा असेल त्याच्या बाबतीमध्ये त्याला त्याला प रोजगार मिळू शकतो हो, एक वाहतूकदार आहे त्याला रोजगार मिळू शकतो एक निवास व्यवस्थावाला आहे त्याच्यानंतर खाण्यापिण्याचे जे हॉटेल्स आहेत ते आहेत किंवा आपण सहज मौज ज्या गोष्टी आहेत खेळणे कि आहेत किंवा त्या ठिकाणी इतर ज्या गोष्टी आहेत पर्यटनाच्या बाबतीमध्ये हौसेखातर केलेले जे आहे हस्तकला असतील किंवा त्या ठिकाणचे स्थानिक पदार्थ असतील किंवा कलाकुसरी असतील किंवा एखादा नाट्यप्रयोग असेल तर यांचा सगळ्यांचा विचार त्या ठिकाणी होत असतो आणि मग त्याच्या बाबतीमध्ये हस्त उद्योग असतील कुटीर उद्योग असतील लघु उद्योग असतील हे त्या ठिकाणी आपुपसुक कामाला लागतात आणि बाजारपेठा देखील त्या ठिकाणी कामाला आल्यानंतर त्या बाजारपेठामध्ये खरेदी विक्रीचा व्यवसाय हा त्या ठिकाणी सुरू होतो मग स्थानिक पदार्थ का असेना किंवा इतर गोष्टी ज्या आहेत आवडीच्या ज्या गोष्टी आहेत किंवा फर फळावणं आहेत या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी येतात आणि मग महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी महाराष्ट्राने महाराष्ट्र पर्यटन जो विकास आहे या पर्यटनाच्या व विकासामध्ये महाराष्ट्राची क वैभवशाली परंपरा आहे अजिंठा असेल घारापुरं असेल तर त्या त्या ठिकाणी ह्या ज्या लेण्या आहेत आळंदी असेल जेजुरी असेल देहू असेल गुरुद्वार असेल महाबळेश्वर पाचगणी चिखलदरा अगदी औरंगाबाद जायकवाडी भा भाटनगर धरण या सगळ्या गोष्टी पर्यटनाच्यामध्ये येतात आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची त्या ठिकाणी स्थापना झाली आणि त्या ठिकाणा महामंडळाने एकूण आत्तापर्यंत सत्तेचाळीस ठिकाणी पर्यटनाचा विकास केला आणि त्या पर्यटनाचा विकास केल्यानंतर साधारणतः चार हजारहून अधिक पर्यटनाचे निवासाची व्यवस्था देखील केली आहे आणि त्या ठिकाणी व्यवसाय देखील चालत म्हणजे सरकारी फीज त्याच्यानंतर खाजगी या दोघांचा विकास त्या ठिकाणी होत असतो आणि त्याच्यातून आपल्याला रोजगाराची संधी मिळते आणि म्हणून पर्यटनाकडे आपण व्यवसायाची संधी म्हणून बघितलं पाहिजे आणि त्या संधीचा फायदा घेतला पाहिजे आणि स्थानिक लोकं तर घेत असतात किंवा इतर व्यावसायिक देखील घेत असतात आणि याच्यातून आपल्याला पर्यटनाच्या इतिहासामध्ये या रोजगाराचा देखील विकास कसा होईल याचा विचार आपण केल्यानंतर आपलं उत्पन्न कसं वाढेल याचा देखील विचार करत असतो मग द्विभाषिक पुस्तकं लिहिणं असतील चित्रं असतील फोटोग्राफर्स असतील खेळणे असतील लहान मुलांसाठी किंवा यांत्रिक पद्धतीनं ज्या ठिकाणी जे काही काम केलं जातं त्या सगळ्यांचा विचार या ठिकाणी होतो आणि याच्यातून आपला रोजगाराची आणि आतिथ्य जे क्षेत्र आहे त्यामध्ये देखील आपल्याला हॉटेलला गेल्यानंतर तुम्ही बघितलं असाल आपल्या जो वेटर येतो आणि तो अगदी गाव नंबर त्याने जेव्हा आपल्याला विचारतो सर मॅडम तुम्हाला काही हवं आहे का आणि छोट्या छोट्या गोष्टीतून खूप सारा पैसा त्या ठिकाणी त्यांना मिळत असतो एक भारतामध्ये एक आगळं वेगळं पुस्तकांचं गाव आहे हे महाबळेश्वर जो भिलार जे आहे त्या भिलार त्या ठिकाणी स्ट्रॉबेरी देखील मिळते त्या ठिकाणची त्याची आंबट गोड जी चव आहे त्याचबरोबर पर्यटकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून त्या ठिकाणी पुस्तकाचं गाव म्हणून भारतामध्ये एक हे भिलार हे प्रस अगदी प्रसिद्ध आहे आणि आपण महाबळेश्वरला गेलो की त्या ठिकाणी नक्कीच आपण जात असतो आणि या ठिकाणचा अशा प्रकारचे विचार कर करत असतो मग महाबळेश्वरला थंड हवेचं ठिकाण आहे दर्जेदार त्या ठिकाणी थंड हवेच्या ठिकाणी लोक पर्यटन म्हणून जात असतात अशा प्रकारे खूप ठिकाणी आपण गेल्यानंतर उदाहरणार्थ त्या ठिकाणी घोडस्वारी असेल किंवा पाण्यातली बोट असेल किंवा रोपवे असतील अशा पद्धतीनं रोजगाराच्या संध्या ह्या मिळत असतात आणि त्या संधीतून आपला विकास हा होत असतो आणि याचबरोबर आपण पर्यटन आणि इतिहास हा पाठ समजून घेताना रोजगाराच्या संधीच्या बाबतीमध्ये देखील विचार केला या पाठामध्ये आपण पर्यटनाची व्याख्या पर्यटनाचे प्रकार त्या विकासासाठी असलेले पर्यटनाच्या विकासासाठी असलेले मुद्दे आपण विचार केले आणि शेवटचा जो रोजगाराची संधी होती त्या संधीचा देखील विचार केला आणि अशा पद्धतीने आपण पर्यटन आणि हा इतिहास हा पाठ या ठिकाणी संपला मित्र मित्र हिंद नमस्कार